नमस्कार मित्रांनो मराठी ट्रेडर्स या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज बुधवारी पंधरा तारखेला बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टी फिफ्टीमध्ये काय झालेलं आहे आणि उद्याला गुरुवारी सोळा तारखेला एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे मुवमेंट होणार आहेत तर पूर्ण अनालिसिस या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा खूप काही महत्वाची माहिती मी आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो आज बँक निफ्टी तीनशे एकोणसाठ पडणी खाली आलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि निफ्टी फिफ्टी एकाहत्तर पोडणी खाली आलेली आहे असं आपल्याला दिसतय आता आपण या ठिकाणी बँक निफ्टीचा पाच मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट लावलेला आहे आज दिवसभरात बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होते हे आपण बघूया मित्रांनो बँक निफ्टीमध्ये आपल्याला गॅप अप बघायला मिळालेला आहे राईट आणि सकाळची जी काही ही मुवमेंट होती ही काही विशेष मुवमेंट नव्हती याला ट्रॅपिंग मुवमेंट असे म्हणतात ना कॉल साईड ना पुट साईड तर ही एक ट्रॅपिंग मुवमेंट होती भरपूर लोकांनी या ठिकाणी ट्रेडिंग टाळलेलं आहे आजची दिवसभरातली खास मुवमेंट जी आहे ती या लेवल पासून ते या लेवलपर्यंत ही एक पुट साईडची खूप मोठी मुवमेंट भरपूर लोकांनी कॅप्चर केली आणि जास्तीत जास्त प्रॉफिट आज कमवलेला आहे आपण आज बँक निमटीमध्ये प्रॉफिट कमावला आहे किंवा नाही कॉमन मध्ये जरूर सांगा मित्रांनो उद्या गुरुवारी सोळा तारखेला एक्सपायरीच्या दिवशी काय मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट आहे कुठे रेजिस्टन्स आहे गॅपअप ओपन जर झालं तर काय करायचं गॅप डाऊन जर झालं तर काय करायचं हे पण महत्वाचं आहे मित्रांनो याचं पूर्ण माहिती आपण आता घेऊया तर यासाठी आपल्याला चार्ट जो आहे मित्रांनो पंधरा मिनिटाचा करायचा आहे तर या ठिकाणी पंधरा मिनिटाचा चार्ट करूया या ठिकाणी पंधरा मिनिटाचा चार्ट लावलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग दिसते एकोणचाळीस हजार झिरो एक्कावन्न या ठिकाणी क्लोजिंग झालेली आहे मित्रांनो निफ्टी फिफ्टीमध्ये जर बघितलं तर आपल्याला सतरा हजार लेवलच्या खाली क्लोजिंग मिळाली आहे आणि बँक निफ्टी जर बघितलं तर एकोणचाळीस हजारच्या खाली जाऊन निफ्टीने एकोणचाळीस हजारच्या वरती क्लोजिंग दिलेले आहेत तर हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी पॉईंट आहे मित्रांनो बँक निफ्टी एकोणचाळीस हजारच्या खाली जाऊन त्यांनी एकोणचाळीस हजार एक्कावन्न या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे तर ही एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आता उद्याला जर अप ओपन जर झालं बँक निफ्टीमध्ये तर वरती कोणत्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात कुठे वरती रजिस्टन्स आहेत आणि हे रजिस्टन्स पास जर झाले तर आपल्यासाठी कोणते टार्गेट असू शकतात हे पण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे मित्रांनो बँक मध्ये क्लोजिंग जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते उद्याला जर गॅप अप ओपन जर झालं या लेवलच्या वरती तर आपल्यासाठी पहिले टार्गेट असणार आहेत ही लेवल एकोणचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस हे आपल्यासाठी पहिले टार्गेट असणार आहेत आणि याचा ब्रेकआउट जर मिळाला तर दुसरं टार्गेट आपल्यासाठी हे असणार आहे मित्रांनो एकोणचाळीस हजार दोनशे चौऱ्याण्णव हे दुसरं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे आणि याचं ब्रेकआउट जर मिळालं तर पुढचं टार्गेट आपल्यासाठी हे लेवल असणार आहे एकोणचाळीस हजार तीनशे एकतीस हे पुढचं टार्गेट या ठिकाणी असणार आहे आणि मित्रांनो ज्या वेळेस टार्गेटला टच करते त्याच वेळेस आपल्याला प्रॉफिट बुक करून एक्झिट व्हायचं आहे राईट काय एक्झिट व्हायचं आहे कारण आपण या ठिकाणी जर बघितलं मार्केटने याला टच केलंय आणि इथून परत खाली आलेलं आहे तर यासाठी ज्या टार्गेटला टच होईल त्याच टार्गेटला प्रॉफिट बुक करायचं आहे आणि एक्झिट व्हायचं आहे ध्यानात घ्या मित्रांनो त्यानंतर या टार्गेटचा पण आपल्याला ब्रेकआउट मिळाला या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन जर झालं तर आपल्याला या टार्गेटसाठी जायचं आहे एकोणचाळीस हजार चारशे पंधरा या टार्गेटसाठी जायचं आहे आणि याचं पण ब्रेकआउट जर मिळालं तर पुढचं टार्गेट असणार आहेत एकोणचाळीस हजार चारशे शहात्तर मित्रांनो एकोणचाळीस हजार चारशे शहात्तर हा एक इम्पॉर्टंट रजिस्टन्स या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी जर बघितलं कंटिन्युअस हा रजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत मार्केटने या रजिस्टन्सच्या वरती जाण्याचा प्रयत्न केला परंतु हा रजिस्टन्स पास झालेला नाहीये याचं ब्रेकआउट लवकर मिळालेलं नाही परंतु आज याचं आपल्याला काय भेटलंय आज आपल्याला डायरेक्टली गॅपअप ओपन बघायला मिळालं आणि मार्केटने या ठिकाणी गॅपअप ओपन करून पूर्णपणे खाली आलेलं आहे आज या सपोर्टचं ब्रेकडाऊन आज झालेलं दिसतंय म्हणून हा इम्पॉर्टंट रजिस्टन्स आपल्यासाठी असणार आहेत मित्रांनो याचं ब्रेकआउट जर मिळालं तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये बुलिश मुवमेंट बघायला मिळेल आणि आपल्यासाठी टार्गेट काय असणार आहेत तर आपल्यासाठी सगळ्यात हाय लेवलचं टार्गेट जे ले आहे ते हे असणार आहेत एकोणचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी हे टार्गेट असणार आहेत तर हे छोटे रेजिस्टन्स आहे मित्रांनो तर हे लवकरच पास होऊन आपल्याला या लेवलपर्यंत मार्केट बघायला मिळू शकतात आणि फायनल जे टार्गेट आहे ते आहे एकोणचाळीस हजार आठशे एकतीस या लेवलला सुद्धा मार्केट उद्याला बघायला मिळू शकता तर हे टार्गेट जे आहे तुम्ही तुमच्या चार्टमध्ये मार्क करून ठेवा उद्याला हे तुम्हाला कामाला येऊ शकता आता हे झालं गॅप ओपन झाल्यानंतरची गोष्ट जर मार्केटमध्ये उद्याला गॅप डाउन जर बघायला मिळालं तर खाली कोणते टार्गेट्स आहे सपोर्ट्स आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी क्लोजिंग आहे त्याला गॅप डाउन या लेवलच्या खाली जर बघायला मिळालं अडतीस हजार नऊशे चोपन्न या लेवलच्या खाली जर बघायला मिळालं तर आपल्यासाठी पहिले टार्गेट असणार आहे ही लेवल अडतीस हजार आठशे छत्तीस हे आपल्यासाठी पहिले टार्गेट असणार आहे याचं ब्रेकडाऊन जर झालं तर ता दुसरं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे अडोतीस हजार सहाशे अडुसष्ट हे दुसरं टार्गेट आहे मित्रांनो आणि याचं पण ब्रेकडाऊन जर भेटलं तर पुढचं टार्गेट असणार आहे अडोतीस हजार पाचशे सत्तावीस आणि याचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे अडतीस हजार तीनशे शहाण्णव हे टार्गेट आहे आणि याचं पण ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे अडतीस हजार दोनशे नव्याण्णव मार्केट या लेवलपर्यंत उद्याला बघायला मिळू शकतं मित्रांनो जर एक बेरिश मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाले तर या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकतं आता आपण हे बघितलं की गॅप डाऊन जर झालं तर काय करायचं आता मार्केट जर मध्ये जर दिसलं तर काय करायचं हे पण महत्वाचं आहे मित्रांनो तर आपल्याला मध्ये कसं मार्केट ऑपरेट होऊ शकतं याचा अनालिसिस आता या ठिकाणी आपण करणार आहोत मित्रांनो जर मार्केटमध्ये आपल्याला फ्लॅट ओपनिंग जर बघायला मिळाले या मध्ये या एका रेंज मध्ये मार्केट ऑपरेट होताना दिसलं तर आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळायचं आहे कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग या ठिकाणी करायची नाही मित्रांनो जोपर्यंत आपल्याला एकोणचाळीस हजार तीनशे एकतीस या लेवलचं ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत आपण कॉल साइड ला जाणार नाहीत आणि मार्केटने खाली ब्रेकडाऊन जर दिलं तर आपल्याला ही जी लेवल ले आहे अडतीस हजार नऊशे चोपन्न या लेवलचं ले ब्रेकडाऊन जर दिलं तर आपण पूर्ण साइडला जाणार आहोत हे ध्यानात घ्या मित्रांनो तर बँक निपटीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला टार्गेट्स बघायला मिळू शकतात आता या ठिकाणी आपण एक ट्रेन लाईन ड्रॉ करणार आहोत आणि ही ट्रेन लाईन तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये ड्रॉ करून ठेवा मित्रांनो उद्यालाही तुम्हाला कामाला येऊ शकते राईट तर या ठिकाणी ही ट्रेन लाईन ड्रॉ झालेली आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी ही ट्रेन लाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे जर या ट्रेन लाईनचा ब्रेकआउट आपल्याला या लेवलच्या ठिकाणी जर बघायला मिळाला एकोणचाळीस हजार दोनशे चौऱ्याण्णव या लेवलच्या वरती जर या लाईनचा ब्रेकआउट जर झाला तर एक बुलिश मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते आता आपल्याला निफ्टी च अॅनालिसिस करायचं आहे तर त्यासाठी आपण निफ्टी फिफ्टीचा चार्ट या ठिकाणी लावूया मित्रांनो तर या ठिकाणी निफ्टी फिफ्टीचा पाच मिनिट टाइम फ्रेम असल्याला चार्ट लावलेला आहे निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला गॅपअप बघायला मिळालेला आहे हा एवढा मोठा गॅप या ठिकाणी तयार झालेला आहे आणि सकाळची जी काही मुवमेंट होती ही जी मुवमेंट होती ही एक ट्रॅपिंग मुवमेंट या ठिकाणी दिसलेली आहे ना कॉल साईड ना पुट साईट मार्केटने आपल्याला या लेवल पासून जी काही मुवमेंट दिलेली आहे तर हीच एक मुवमेंट आपल्याला निफ्टी मध्ये चांगली दिसलेली आहे आणि याच मुवमेंटमध्ये भरपूर लोकांनी पूट साईडला जबरदस्त प्रॉफिट बुक केलेलं आहे आपण काय प्रॉफिट बुक केलेलं आहे हे कॉमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो आणि या व्हिडिओपासून आपल्याला काय फायदा होतं हे पण आपण कॉमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये जे काय ॲनालिसिस आपल्याला बघायला मिळतंय तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे हे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो आणि व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला बिंदास लाईक करा आणि या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा तरच आपल्याला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती मिळतील मित्रांनो आता आपल्याला निफ्टी मध्ये तीन प्रकारे अॅनालिसिस करायचं आहे गॅपऑप ओपन जर जा झालं वरती कुठले रजिस्टन्स आहेत टार्गेट आहे हे बघायचं आहे त्यानंतर खाली कुठले सपोर्ट्स आहे आणि खाली कुठले टार्गेट्स आहे हे पण बघायचं आहे त्यानंतर मध्ये किंवा फ्लॅट ओपन जर झालं तर कशा प्रकारे आपण जाणार आहोत तर ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत तर यासाठी आपल्याला निफ्टी फिफ्टीचा जो चार्ट आहे हा पंधरा मिनिटावरती लावायचा आहे आता निफ्टी फिफ्टीचा जो चार्ट आहे हा पंधरा मिनिटावरती घेतलेला आहे निफ्टी फिफ्टीचं क्लोजिंग सोळा हजार नऊशे बहात्तर या लेवलला झालेला आहे म्हणजेच मित्रांनो सतरा हजार लेवलच्या खाली निफ्टी फिफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे उद्याला जर अप आपल्याला सतरा हजार या लेवलच्या वरती बघायला मिळालं तरच आपण कॉल साईडला जाणार आहोत नाहीतर नाही जायचंय का याच्या मागचं कारण काय आहे आपण या ठिकाणी जर बघितलं हे एक इम्पॉर्टंट सायकोलॉजिकल लेवल रेजिस्टन्स आहे मित्रांनो जोपर्यंत या लेवलचा आपल्याला ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत आपण कॉल साईडला जाणार नाहीत आणि याचा ब्रेकआउट मिळाला किंवा या लेवलच्या वर वरती अप ओपन जर बघायला मिळालं तर आपल्याला एक पाच मिनिटाची किंवा एक दहा मिनटाची ज्या कॅन्डल्स आहेत जोपर्यंत रेजिस्टनच्या वरती सस्टेन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कॉल साईडला जाणार नाहीत आणि या लेवलच्यावरती जर बघायला मिळालं तर आपल्याला पहिले टार्गेट हे असणार आहे सतरा हजार एकतीस हे पहिले टार्गेट आहे मित्रांनो आणि याचं ब्रेकआउट जर मिळालं तर दुसरं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस त्यानंतर याचं ब्रेकआउट जर मिळालं तर सतरा हजार त्रेसष्ट आणि याचं पण ब्रेकआउट जर मिळालं पुढचं टार्गेट काय आहे सतरा हजार चौऱ्याऐंशी आणि इथून आपल्याला एक ओरिजिनल मोठं टार्गेट या लेवलपासून बघायला मिळेल सतरा हजार एकशे दहा हे महत्त्वाचं टार्गेट आहे मित्रांनो इथूनच मार्केट आपण आजच्या दिवसभरात जर बघितलं इथूनच मार्केट हे वरती गेलेलं दिसते राईट सतरा हजार एकशे या लेवलला दिसतंय मित्रांनो या रजिस्टनचं ब्रेकआउट जर झालं तर आपल्याला हे टार्गेट बघायला मिळेल सतरा हजार एकशे पंचावन्न लेवलचं पण ब्रेकआउट जर झालं तर आपल्याला हे टार्गेट्स बघायला मिळेल आणि याचं ब्रेकआउट जर झालं तर हे वरचं टार्गेट या ठिकाणी सतरा हजार दोनशे तीन या लेवल तर आपल्याला निफ्टी फिफ्टी उद्याला बघायला मिळू शकते जर कंटिन्युअसली आपल्याला हे वरचे रजिस्टन्स आहे याचं ब्रेकआउट जर मिळालं तर आपल्यासाठी सतरा हजार दोनशे तीन हे टार्गेट असणार आहे उद्यासाठी ध्यानात घ्या मित्रांनो गॅप अप ओपन करून मार्केटने कंटिन्युअसली एक बुलिश मुवमेंट जर दिली तर सतरा हजार दोनशे तीन हे लेवल उद्याला बघायला मिळू शकते राईट आता आपल्याला गॅप डाऊन जर झालं तर खाली कोणते टार्गेट्स आहे हे बघायचं आहे तर या ठिकाणी क्लोजिंग जे आहे ते आहे सोळा हजार नऊशे बहात्तर या लेवलला क्लोजिंग दिलेले आहे तर आपल्याला गॅप डाऊन या लेवलच्या खाली बघायला जर मिळालं सोळा हजार नऊशे पन्नास या लेवलच्या खाली जर बघायला मिळालं तर आपल्याला कोणत्या टार्गेट बघायला मिळेल तर पहिलं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे ही लेवल सोळा हजार नऊशे तेरा हे पहिलं टार्गेट असणार आहे मित्रांनो मार्क करून ह्या मित्रांनो खूप महत्त्वाचं टार्गेट या ठिकाणी मी आपल्यासाठी देत आहे आणि जेव्हा टार्गेट याला टच करेल तेव्हा आपल्याला प्रॉफिट बुक करून एक्झिट व्हायचं आहे या सपोर्टचं ब्रेकडाऊन जर मिळालं तर आपल्यासाठी दुसरं टार्गेट आहे सोळा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी याचं पण ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे सोळा हजार आठशे एकोणपन्नास याचं पण ब्रेकडाऊन जर झालं तर आपल्यासाठी पुढचं टार्गेट आहे सोळा हजार आठशे तेरा त्यानंतर याचं पण ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे सोळा हजार सातशे पासष्ट याचं ब्रेकडाऊन जर झालं तर खाली आहे सोळा हजार सत्ते तीस तर मार्केट हे आपल्याला या लेव्हलपर्यंत बघायला मिळू शकतात तर हे पूर्ण टार्गेट तुम्ही तुमच्या चार्टमध्ये कंप्लीटली ड्रॉ करून ठेवा उद्याला हे तुम्हाला एक्सपायरीच्या दिवशी नक्कीच कामाला येणार आहेत मित्रांनो खूप काही महत्वाचे टार्गेट या ठिकाणी आपल्यासाठी देण्यात येत आहे आणि जेव्हा खाली कुठल्याही सपोर्टला टार्गेट टच करत त्याच वेळेस आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे एक्झिट होऊन जायचं आहे काय होऊ शकतो मित्रांनो कुठल्याही टार्गेटपासून मार्केट हे रिव्हर्स जाऊ शकता राईट तर हे आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे एक्झिट होऊन जायचं आहे कुठल्याही पण लेवलला मार्केट हे रिव्हर्स होऊ शकतात म्हणून हे टार्गेटला टच केल्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे प्रॉफिट बुक करायचं आहे आणि एक्झिट व्हायचं आहे खूप काही महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायला मिळतात बघायला मिळतात राईट तर अशा पद्धतीने ते गॅप डाऊन जर झालं तर आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला समजलं असेल आता मार्केटमध्ये फ्लॅट ओपन जर झालं तर काय करायचं आहे हे बघूया मित्रांनो मित्रांनो निफ्टी मध्ये जर आपल्याला फ्लॅट ओपनिंग जर बघायला मिळाली या लेवलमध्ये तर काय करायचंय तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा ट्रेड या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा नाही कारण काय आहे याच्या मागं कारण या ठिकाणी कुठल्याही लेवलला स्टॉप लॉस हिट होईल आणि आपल्या हातात फक्त काय येईल लॉस येईल म्हणून कुठेही आपण या ठिकाणी एंट्री करायची नाही जोपर्यंत आपल्याला ही जी लेवल आहे मित्रांनो सतरा हजार एकतीस याच जोपर्यंत आपल्याला ब्रेकआउट मिळत नाहीये तोपर्यंत आपण कॉल साइडला जायचं नाहीत हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे म्हणून मी या ठिकाणी सांगतोय या रजिस्टन्सचं ब्रेकआउट झाल्यानंतरच आपल्याला कॉल साईडला जायचं आहे आणि ऑलरेडी या ठिकाणी वरच्या साईडचे जे टार्गेट्स आहे मार्क करून ठेवलेले आहे तुम्ही पण तुमच्या चार्टमध्ये मध्ये मार्क करून ठेवा मित्रांनो असं पण होऊ शकतं मित्रांनो जर फ्लॅट ओपनिंगमध्ये जर मार्केटने खालचा सपोर्टचा जर ब्रेकडाऊन जर दिला या ठिकाणी सोळा हजार नऊशे पन्नास ही जी लेवल आहे हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे मित्रांनो याचं ब्रेकडाऊन जर झालं तरच आपल्याला पुट साइडला जायचं आहे आणि पुट साइडचे पहिले टार्गेट काय आहे तर या ठिकाणी सोळा हजार नऊशे तेरा हे पहिले टार्गेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि खालचे पण टार्गेट्स हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्ही ते मार्क पण करून ठेवलेले असतील हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी एक ट्रेन लाईन ड्रॉ करतोय तर ही ट्रेन लाईन तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये ड्रॉ करून ठेवा उद्याला ही ट्रेन लाईन तुम्हाला खूप हेल्प करणार आहेत तर ही ट्रेन लाईन या ठिकाणी ड्रॉ करून ठेवलेली आहे एक्झॅक्टली आपल्याला दिसतंय आहे ट्रेन लाईनला टच करतोय खाली येते परत तर या ठिकाणी दिसतंय तुम्हाला ट्रेन लाईनला टच करतोय मार्केट खाली येते परत टच करण्यासाठी जाते परत खाली येते परत टच करते अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मुवमेंट दिसते उद्याला जर आपल्याला या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट जर मिळाला तर आपल्याला बुलिश उद्याला बघायला मिळू शकते राईट तर हे ट्रेंड लाईन तुमच्या चार्टमध्ये असणं गरजेचं चा आहे मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टी आणि निफ्टी फिफ्टीचा अनालिसिस या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल लाईक वरती बिंदास क्लिक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल वरती क्लिक करून ऑल करा तरच आपल्याला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या वरती मिळतील चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र